हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे यूट्यूब चैनल स्टडी जोन पर। दोस्तों, आज के इस वीडियो में हम बात करने वाले हैं महावितरण भर्ती उपकेंद्र सहायक और विदुक सहायक भर्ती के बारे में। यहां पर दोस्तों विदुक सहायक रिजल्ट को लेकर एक काफ़ी इंपॉर्टेंट अपडेट आ रही है जो आप सभी को जानना यहाँ बहुत ही ज़रूरी है। जैसा कि दोस्तों आप सभी को पता है कि यहाँ पर जो है उच्च न्यायालय के अंदर फिर से एक बार डेट मिल गई है यहाँ पर जो है भर्तियों को क्लियर करने के लिए, पर अभी तक जो है भर्ती का कोई भी स्पष्ट रूप से यहाँ पर कोई भी अपडेट निकल कर नहीं आ रहा था कि रिज़ल्ट आखिर कब जारी होगी। महावितरण कंपनियाँ भी इस चीज़ को लेकर नहीं बता रही थी। पर दोस्तों कैंडिडेट द्वारा एक कॉल रिकॉर्डिंग भेजा गया है हमारे टेलीग्राम चैनल पर, और साथ ही दोस्तों कैंडिडेट ने जब अधिकारी से अपने रिज़ल्ट के लिए और जल्द से जल्द ज्वाइनिंग के लिए उनसे इस प्रक्रिया में बात किया, तो कैंडिडेट का और जो है अधिकारी का उन पर क्या जवाब आया, आज के इस वीडियो में आपको यह अपडेट पता चलेगा। क्योंकि काफ़ी ज़्यादा इंपॉर्टेंट अपडेट है जो आपको सुनना चाहिए, क्योंकि आपकी रिज़ल्ट की प्रक्रिया देरी हो रही है और देरी के कारण कैंडिडेट इंतज़ार भी कर रहे हैं। तो जिसके आज के इस वीडियो में कर्मचारियों का क्या कहना है रिज़ल्ट को लेकर, और ऊर्जा विभाग में किस तरह की जो है यहाँ पर वर्तमान में जो रिज़ल्ट को पूरा ना करने के कारण क्या क्या कारणें बताई गई हैं, वो भी आप इस वीडियो में ज़रूर सुन पाइएगा। तो चलिए दोस्तों वीडियो को स्टार्ट करते हैं और कॉल रिकॉर्डिंग सुनाते हैं। तो कॉल रिकॉर्डिंग सुनने से पहले दोस्तों हमारे चैनल स्टडी जोन को सब्सक्राइब कर लीजिएगा, क्योंकि महावितरण की हर छोटी या बड़ी अपडेट सबसे पहले आपको हमारे चैनल स्टडी जोन में मिलती है। तो चलिए दोस्तों वो कॉल रिकॉर्डिंग सुनते हैं। हेलो, हाँ रजन भानुशाली सर बोलता है का? हाँ बोलता है। हाँ सर, मतलब विद्युत सहायक बदल अपडेट पाहिजे होती। काय जो 17 तारीख दिले कोर्टाने बोलले तुमचे नशीब काय? हाँ सर, नहीं पण काय वाटतं तुम्हाला की होईल का खरंच आता? नाही, काम तर व्हायला पाहिजे। काय आणि काय आतून प्लॅनिंग केलं काय रद्द करायचे? रद्द करायची? हा रद्द करतील सर। अरे मग काय चावटणार मला समजत नाही आता। तुम्ही हो ना सर, आता एवढं करतोय पण आता। नाही पण ते काय झालं, ती केस जी आहे ना कोर्टात, ती EWSच्याच पोरांनी टाकली ती। हो, त्यांचं म्हणणं आम्ही अर्ज आधी केलेले आहेत, आता हे लोक मागून घुसले, यांना सिनियरिटी मध्ये ठेवू नका आमच्या बरोबर। अच्छा अच्छा, तर कोर्टाने काय, कोर्ट मान्य तर करणार नाही, पण तुम्हाला मध्ये हा प्रकार बदलता येतो का कोर्ट म्हणे? हो बरोबर की नाही? तू आता EWSचा आधी मेंबर आहे, नंतर मी आलो। अच्छा अच्छा, सरकारच्या धोरणामुळे की बाबा महाराष्ट्रांना आरक्षण देता येत नाही, देता येत नाही, त्यामध्ये त्यांना ओपन मध्ये घ्या, कारण ते पण अपोरे राहतात ना। उद्या जर EWS रद्द झाले तर मग EWSच्या मुलांनी काय करायचं? हो ते पण आहे, पण आता सर बाकीच्या ठिकाणी आता तोच निर्णय त्या प्रकारेच होऊ राहिले ना पुढचे प्रोसेस बाकीच्या सर्व ठिकाणी। पण हे कोर्टात गेले ना नेमके? हो, बाकी ठिकाणी कोर्टात नाहीये। पण काय वाटतं तुम्हाला, महावितरणची तयारी आहे का करायची? हा ना, त्यांची तयारी प्रशासन तर नाही बोलतच नाही, मंत्री पण नाही बोलत नाही। पण आता शेवटी याच्यामध्ये गोड बंगाल काय ते समजतच नाही, त्याच्यात आंदोलनात उतरायचं तर त्याला काही बेस पण नाही ना आपल्या हातात। हो, ते बोलतील हे बघा कोर्टात तारीख आहे 17 तारीख होऊ द्या बघू। हो, उद्या जरी आंदोलन केलं 16 तारखेला तर ते काय म्हणतील 17 तारीख तर उद्या। हो हो, 17 तारीख त्याने 22 दिली, परत आठवडा दिला, तर काय करणार त्यामागे? मग यांचाच काय हात असू शकतो का सर? नाही, आपण त्यांचं एक हे मांडलं मी की नक्की काय करायचं, उद्या काय होणार आहे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहतो। कोर्टाने निर्णय नाही, तुम्हाला EWS मध्ये जे पहिले अर्ज त्याच्याप्रमाणेच करा। हो, तर सगळ्याच गोंधळ होणार की EWS आम्ही झाल्यानंतर त्याला मार्क का मला मार्क कमी येत कस करायचं? हो हो, मार्कांवर सगळं आहे ना। हो सर, ते काय आता जे गेलेत त्यांना असं वाटतंय की बाबा मला 80% मार्क आहेत, आणि नवीन आलेत त्याला 82-92 असे काय मार्क असतील तर त्यांचा नंबर लागणार, आमचा नाही लागणार। हो ते तर आहे, तसंही नुकसान होणार तर आम्ही कोर्टात जाऊ, म्हणून ते कोर्टात गेले। हो, असा काहीतरी अर्थ आहे त्याचा। आता यांनी आता जी तारीख होती कालची त्यामध्ये काय शुद्धी पत्रक दिले नव्हतं का? सगळं दिलंय, काय कोर्ट आता कधी त्यांच्या मनावर आहे किती तारीख पुढची देणार।
वाचणार ना आता पण त्यामध्ये जो त्यांनी जी आर आपलं जे पत्र काढलं आता त्यामध्ये असं दिलं होतं की त्या याचिकेच्या काय बोलले होते शेवटचा पॉइंट जो होता ना की अधीन राहतील बो कुठला महावितरणी काढलं होतं ना भरती हो हो ते याचिकेच्या अधीन राहून करताय बो असं नाही नाही मग ते तर त्यांची पहिल्यापासून तयारी आहे ना जेव्हा मराठा आरक्षण होतं तेव्हा पण दिलं होतं की मराठा आरक्षण बाजूला ठेवून आम्ही भरती करू का हो हो त्याला कुठे कोर्टाने मान्यता दिली तर तुमचा निर्णय होत्या निर्णय होत्या तर कोर्टाने रद्द केला रद्द केला तर आता EWS वाले घुसले हो कोर्टाने रद्द केलं ना आता पण सर असं जर मग प्रत्येक जण जर काहीतरी अडचण निर्माण केलाय तर मग ते काय होणार नाही म्हणलं तेच होतंय ना आता तुम्ही 1,00,000 लोक आहेत हो ज्याला वाटलं चांगली नोकरी आहे त्याने अर्ज इथे केलेला तो पण नाटक करत बसेल ना हो मग तेच ना आता कोण तुमच्या लोकांना काय करतात की पोरं कोण आहेत त्यांना भेटा हो अरे बघा तुमच्या दोन लोकांमुळे आमच्या सगळ्यांचं नुकसान होत आहे आणि त्यातल्या त्यात सर जो निवड झालाय ना तो पण काय ट्रेनी म्हणून झालाय ट्रेनी म्हणजे तो शक्यतो 1,000 वर्षासाठी असेल कोणता हा पोरगा जो आलाय तो हो कारण तो इंजिनियर ट्रेनी म्हणून आलाय सिलेक्ट हा तुम्ही पण डिप्लोमा वाले पण आहेत आणि हे पण आहेत ना विद्युत साहेब एक दोन नाही नाही विद्युत साहेब नाही कोणी कारण त्याच लिस्ट लागली नाही ना नाही नाही विद्युत सहाय्यक कसं आहे त्यांना असा एक अंदाज आहे ना तिथे काही याची लेखी परीक्षा तो नाहीये हो बरं लेखी परीक्षा नाही येते त्यांना असं वाटतं की मला 80% ना तू येणार आहे नवीन मराठा आरक्षण मधून त्याला 82% समजा हो तर त्याचा नंबर जातो ना हो ते तर आहेत पण त्यांना माहित नाही कोण सिलेक्ट झालंय बाबा असं वगैरे जोपर्यंत आपले लागत नाही तोपर्यंत लिस्ट नाही नाही असं नसतं ना आता आपल्याला माहिती आहे ना आपण कशावर घेतो दहावीच्या मार्कावर दहावीच्या मार्कावर घेतो ना विद्युत सहाय्यक हो हो दहावीच्या मग तिथे अंदाज येतो ना मला बाबा कमी मार्क आहे त्याच्या 2% कोणी वाढीव आला 1% आणि सर आता याच्यावर जर तोच लागणार ना ठीक आहे 17 समजा नाही झालं तर याच्यावर काहीतरी एखादा मार्ग असेल ना की डायरेक्ट होऊ शकतोय बघा इथे कोर्टाच्या निर्णय पुढे कोण जाणार अधिकारी वर्गाला तो हेच नाही ना शासन घाबरतो तर प्रशासन थोडं डेअरिंग करणार हो ते तर आहे कोणीच नाही राष्ट्रपती कोर्टाच्या विरुद्ध जात नाही मुख्यमंत्री जात नाही सामान्य माणूस काय प्रशासन काय जाणार मग आता 17 तारखेला काय होईल त्यावर जाता त्याच्यावरच आहे दुसरं काय फक्त एवढंच आहे की गोड बंगाल काय हे नको त्याचं काय असतात तिकडे कायद्याने का असेल बाबा भरती एवढ्या दिवसात व्हायला पाहिजे काय त्या कोर्टाने निर्णय दिला की नाही तुम्हाला जर असं करत तरी पण तोच बेस होतो ना जरी कोर्टाने दिलं तर प्रशासन असंच काढेल की बाबा आम्हाला जे मराठा आरक्षण वाले त्यांनी ओपन किंवा याच्यामध्ये फॉर्म भरावे तर ते जाहिरात परत काढले तरी फॉर्म भरणारच ना हो हो त्याच्यामध्ये EWS ची आत्ताची मुलं आहेत ती जर मागे राहणार असेल तर मागेच राहणार आहे पुढे राहणार असेल तरी पुढेच राहणार आहे हो त्यामुळे तो त्यांचं मन पटवायला पाहिजे जो पोरगा जो आहे ना हो डिप्लोमा वाला आणि दोन पोर समजून नाही म्हणजे की कुठं जाहिरात रद्द केली परत परती हो हो ते तर आहे सर गोंधळच होता आणि त्यामुळे ऑपरेटर ऑपरेटर मध्ये सिलेक्ट झालेले नाही हो त्यांनाही तो फायदा होईल ना की बाबा आम्हाला परत अर्ज करायला मिळेल आता विद्युत सहाय्यक मध्ये हो आणि हा ना त्यामुळे आणि ती ऑलरेडी जी आहे ती 1,25,000 मुलं 1,25,000 एवढंच मुलांचं नुकसान झालं आता सर्व ते त्याच्या अवलंबून मुलांचं एवढ्यांचं नुकसान नाही जागा तर किती आहेत 4-5 नाही पण सर्वांचं लक्ष लागून आहे ना त्यावर हा जवळपास सगळे डिस्टर्ब आहेत दोन नुकसान लक्ष नाही हो सर 2 वर्षापासून त्याच्या बरोबर आली ना 1,25,000 नुसते मुलं त्याच्या गुन्ह्याचे 5 झाले तर 5,00,000 लोक डिस्टर्ब आहेत माझा भाऊ लागेल माझा मुलगा लागेल हो सर मग तेच ना वाटतं माझा मुलगा लागेल बहिणीला वाटतं माझा भाऊ लागेल त्या 1-2 जणांच्या चुकीमुळे ते वाटतं मी लागणार आहे नोकरी बायको कोण तिथं वाटत आता माझा नवरा गव्हर्नमेंट मध्ये लागणार आहे याचा विषय टेन्शन आम्हाला पण आहे पण ते काय करतात पूर्ण फ्युचरचं पडलंय सर आता डायरेक्ट विषय
नाही मी दिलं पत्र मुख्यमंत्र्यांना पण दिलं काहीतरी मार्गे काढा. हो सर बघितलं मी पत्र. तसं तुम्ही ना परत समजा पत्र माझा त्या पत्रावर विश्वास नाही, कृतीवर विश्वास. ते काय अडचणी आहेत ते आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यातून पुढे जायला मार्ग आहे तोच करायचा ना. त्याच वेळेस ठीक आहे आता सर आम्ही राऊत आणि आदित्य ठाकरे बरोबर माझी मीटिंग झाली ना, त्याच दिवशी लिस्ट जाहीर झाली असती ना होऊन गेला. सुरुवातीला येईन खूप टाइमपास केला ना सर, खूप म्हणजे खूप टाइमपास केला. आपले यांनाही नातं ठेवायची सवय आणि श्रेयवाद आहे ना मला ते पटत नाही. जो तो नंतर उठतो उभा राहतो बघा मी तुमच्याकडे हे केलं मी ते केलं तेव्हा करायचं तेव्हा कोणी करत नाही. हो चालेल चालेल सर. सर मग समजा 17 ला नाही काही